गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस कायम आहे। अहेरी, आलापल्ली, नाकेपल्ली आणि गोमणी परिसरात पावसाने थैमान घातले। जनजीवन विस्कळीत झाले। सखल भागातील अनेक घरात पाणी घुसले, अनेक कुटुंब पाण्याखाली गेले। गडचिरोलीत पुढचे दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। गडचिरोली जिल्ह्यात 12 आणि 13 तारखेला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पुढील 48 तासात गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे।